आषाढी एकादशी निमित्त तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत ते सोमवारी रात्री तेलंगणातून निघतील आणि रात्रीचा मुक्काम हा सोलापुरात करणार आहेत विशेष म्हणजे के चंद्रशेखर राव हे संपूर्ण प्रवास बायरोड करणार आहेत के चंद्रशेखर राव हे यापूर्वी देखील अनेकदा महाराष्ट्रात आले आहेत मात्र पहिल्यांदाच दोन दिवसांचा चार चाकीनं प्रवास करून ते राज्यात येणार आहेत त्यामुळं ते त्यांच्या पंढरपूर दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागलंय आषाढी वारीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग येत असतात पण आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत तर सोबत तेलंगणा राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ देखील त्यांच्यासोबत असणार आहे आषाढीच्या एक दिवस आधी के सी आर हे आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात दाखल होणार आहेत विशेष म्हणजे परवानगी मिळाली तर वारकऱ्यांवर पुष्पवृष्टीदेखील बी आर एस पक्षाकडून केली जाणार आहे एकाच वेळी संपूर्ण मंत्रिमंडळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असल्याची इतिहासातील पहिलीच घटना असणार आहे विशेष म्हणजे के सी आर यांच्या या दौऱ्याचे वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय अंदाज देखील लावले जात आहेत चंद्रशेखर राव हे सव्वीस जूनला हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेनं येतील रात्रीचा मुक्काम त्यांचा सोलापुरात असणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी सोलापूरहून पंढरपूरकडे निघतील पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर वारकऱ्यांशी संवाद आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यांच्या या पंढरपूर दौऱ्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आणखी पडण्याची शक्यता आहे मंत्रिमंडळासोबतच बी आर एस पक्षाचे राज्यातील महत्त्वाचे नेते देखील असणार आहेत त्यामुळं मंत्र्यांना असणारा विशेष पोलीस बंदोबस्त देखील पोलिसांना पुरवावा लागणार आहे अशा या सर्व परिस्थितीत पोलिसांकडून सूक्ष्म अभ्यास करण्यात येत असून त्यादृष्टीनं बंदोबस्ताची तयारी करण्यात येत आहे